जलयुक्त शिवारसारखी योजना पुन्हा आपण नव्याने आता त्या ठिकाणी जलयुक्त शिवार दोन आणतो आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आपण सुरू केली होती धरणातला गाळ हा जर शेतीमध्ये नेऊन टाकला तर तो समृद्ध गाळ असल्यामुळे किमान तीन चार वर्ष तरी शेतकऱ्याला रासायनिक खतं वापरायची आवश्यकता पडत नाही इतका चांगला गाळ तो असतो आणि म्हणून ती योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवली तीही मागच्या सरकारने बंद केली होती पुन्हा एकदा तीही योजना आपण सुरू केली आहे आणि गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातनं शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गाळ टाकून पुन्हा एकदा शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे आमचा संत्र्याचा शेतकरी असेल शेत आमचा कापसाचा शेतकरी असेल आमचा सोयाबीनचा शेतकरी असेल याला मदत करण्याचंच धोरण हे सातत्याने सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मी विश्वासानं आपल्याला सांगतो की आज कापसापासनं कापडापर्यंत कापडापासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारचा जो आपला एक आपलं उद्दिष्ट होतं आपल्या पेठमध्ये आपल्याला कल्पना आहे टेक्स्टाईल झोन आपण तयार केला ज्या ठिकाणी एक इंडस्ट्री नव्हती मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आली आणि आता केंद्र सरकारच्या मित्रा योजनेतलीही टेक्स्टाईल पार्क हा पेठमध्ये त्या ठिकाणी कसा होईल याचा प्रयत्न हा आपण करतो की ज्यामुळे लाखो मुलांच्या हाताला काम मिळेल आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला दाम मिळेल अशा प्रकारचा संपूर्ण प्रक्रिया उद्योग आपण उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे मी या निमित्ताने एवढाच विश्वास देतो आपलं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि बोंडेसाहेब तुम्ही आठवण करून दिले खरंच आहे की मामाचं गाव आहे ते मामाच्या गावाला चांगलंच मिळालं पाहिजे तुम्ही काळजी करू नका मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असतानाही मामाच्या गावाला काही कमी पडू दिलं नाही आणि आताही या गावाला काही कमी पडू देणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय चांगला महोत्सव केला आज आमच्या महिला बचत गटांनी इतके चांगले स्टॉल्स त्या ठिकाणी लावले मी आपल्याला शब्द देतो बोंडेसाहेब की जरूर आपला जो वराडी संस्कृतीचा महोत्सव आहे हा मुंबई आणि पुणे येथे आयोजित करून आमच्या बचत गटांना मुंबई आणि पुण्याचं मार्केट हे देण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल पण हे सांगत असताना तुम्हालाही विनंती करतो अमरावतीमध्ये महिला बचत गटाकरता तुम्ही मॉल बांधायला घ्या मॉल मी तुम्हाला राज्य सरकारच्या वतीनं त्याकरता फंड उपलब्ध करून देतो एक असा मॉल बनवायचा जिथे फिरत्या पद्धतीनं महिला बचत गटांना जागा मिळेल परमनंट जागा मिळणार नाही फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना जागा मिळेल म्हणजे आमच्या महिला बचत गटांना एक चांगलं मार्केट मिळेल आणि अमरावतीच्या लोकांनाही चांगले दर्जेदार पदार्थ माफक किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळतील आणि म्हणून त्याही संदर्भात आपण प्रयत्न करावा